हॅलो गाईज, मी सुप्रिया. सुरेंद्र आगासकर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आमच्या कोपरकन्या गावामध्ये अधिक मास अखंड हरिनाम सप्ताह बसलेला आहे. त्या कारणास्तव अन्नदान वगैरे, नाश्ता वगैरे सर्व कोण काही ज्यांना भेटलेलं असतं ते देत असतात. तर आमचा आज आहे नाश्ता. तर आम्ही नाश्ता घेऊन चाललो आहोत मंदिरामध्ये आणि तुम्हालासुद्धा दाखवते मंदिरामध्ये काय काय असतं ते. तर आमच्याकडून आज नाश्त्याला असणार आहे उपमा. तर आम्ही घेऊन जाणार आहोत मंदिरामध्ये आणि सर्वांना वाटणार आहोत. तर सर्व काही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल पुढे गेल्यावर. तर असा असणार आहे आजचा व्हिडिओ, बघूया कसा होत आहे. तर बघते मी आता जाऊन वरती. उपमा मला वाटतं नेला पण असेल. 9:15 वाजले आहेत, 9:30 तिथं वाटप करण्यात येतो. तर तरीसुद्धा वरते जाऊन बघते की झालं आहे. बाबा बनवणार आहेत, बघू. वरते गेल्यावर समजेल नेला आहे की आहे. जर असलं तर तुम्हाला दाखवते, नसलं तरी तिथं गेल्यावर सुद्धा दाखवेन. तर मी आता मंदिरामध्ये पोहोचले आहे आणि अजून इथे पारायण चालू आहे. तर पाहू शकता तुम्ही सर्व इथं बसले आहेत पारायण वाचत. तर 9:30 संपतो पारायण. तर पाहू शकता आमच्या घरातून उपमा आणला आहे इथे. तर आता 9:30 वाजले आहेत, पारायण संपला आहे. तर सर्व आता इथे उपमा प्लेट बनवत आहेत सर्वांना वाटायला. नाश्त्याचा टाइम झाला आहे. मी आता इथे उपमा वाटायला चालले आहे सर्वांना.
घरी तर आता घरातले काम सर्व आटपते जेवण वगैरे तर कंटिन्यू हा व्हिडिओ संध्याकाळपर्यंतच असणार आहे तर शेवटपर्यंत पहा तर पाहूया आता दुपारपर्यंत आज आणि स्कूलला तर सुट्टी दिलेली आहे आणि पाऊस अलर्ट सांगितलेला तर पाऊस सुट्टी दिली आहे आणि पाऊस कमी आहे आज असं आहे तर चला दुपारचं सर्व काय ते बघूया आता काय काय होत आहे ते आता मी कपडे वगैरे चेंज केले आहेत आणि आता जेवणाची तयारी करत आहे तर जेवणामध्ये साधंच बनवणार आहे तिखट डाल आणि भात आणि भजी बनवेन आणि लोणचं तर आहेच आपला आणि जरा आणि बघा पाहू शकता माझे केस किती ऑइली झाले आहेत माझे लगेच ऑइली होतात दोन दिवसात केस लगेच ऑइली होतात आणि आज केस धुतले नाही कारण की उद्याला मी बाहेर चालले म्हणजे महिलांची बस जाणार आहे उद्या जीवदानीला आणि वज्रेश्वरीला आंगोलीला श्रावण महिन्याचे आंगोली असतात त्या तर तिकडं चाललो आहोत आम्ही उद्या पण खूप पाऊस असला तर कॅन्सलसुद्धा होऊ शकतो आणि तोसुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला भेटणार आहे तर नवी लवकर लवकर सबस्क्राईब करा त्याच्यामुळेच तुम्हाला व्हिडिओ आलेला समजेल आणि कंटिन्यू नेक्स्ट डेला सुद्धा मी फिरायला चालले आहे ते सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत तर लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि चला आता मी जेवणाची तयारी करते नंतर भेटते तुम्हाला तर आता इथे मी जेवण बनवत आहे डाळ आणि भात झालेला आहे वड्या बनवत आहे बघा चला एक वाजले आणि मी जेवते तर तुम्ही सुद्धा या जेवायला आता जेवायला आज आहे तिखट डाल आहे वडी आणि लोणचा साधं साधं जेवणच बनवले आहे बघा तिखट डाळ बनवली आहे लोणचं आणि कांद्याची भजी म्हणजे वडी कोणाकोणाची फेवरेट आहे मला तर खूप आवडते ही आज सुद्धा जेवता जेवता नेहमीप्रमाणे एक बिस्कुट आज सुद्धा तर चला या जेवायला तर चला आता संध्याकाळचे 4 वाजले आहेत आता मी मम्मीकडे चालले आहे कारण की बँकेमध्ये जायचं आहे थोडा काम आहे पप्पाने चेक दिला आणि मला तो पप्पाच्या बरोबरच चालले आहे मी टाकायला कारण की यांना घरी यायला 8 वाजतात तेव्हापर्यंत बँक तर बंद होते तर मी पप्पा बरोबरच चालले आहे तर चला तिथं मम्मीकडे गेल्यावर तुम्हाला भेटते पाऊस तर खूप आहे आज
दुपारपासून पाऊस लागलेला आहे. सकाळी तर नव्हता, 12-1 वाजता चालू झाला आहे पाऊस. आता खूप आता कधी थांबतं का नाही तर रेनकोटच घालून जाईल. तर आहे रिव्ह. रिव्हने काय बनवलं? रिव्ह कसं बनवलास रॉबर्ट? नाही मेहनतीशी बनवले होता. तू बोलता जाम मेहनतीशी बनवले रॉबर्ट. बघा किती क्यूट रॉबर्ट आहे रिव्हचा. आणि रिव्ह पण क्यूट आहे ना रिव्ह. तर काय बोलशील अजून? अजून काय बोलतात? पाऊस काय थांबत नाही तर चालतच चाललो होतो पण मी आता बँकेमध्ये. जरा बँकेत गेलो नाही दाखवणार बँकेमध्ये. ट्रॅफिक केली आहे. तर बँकेमध्ये आम्ही पोहोचलो आहोत. तर चला भेटते नंतर बाय.